नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाडे तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपला कॅमेरा चेंज झाला आहे तर मला माहीत ना क्वालिटी कशी येते आणि व्हॉईस येतं का नाही. तरी बघूया, चला जाऊया शर्दीनं. आज उसाटण्याला अड्डा आहे, मोठा अड्डा आहे काय, आणि बऱ्याच दिवसानंतर चाललो आहे कारण ब्लॉग्स पण आलं ना, तुम्हाला माहीत आहे. तर चला जाऊया, बघूया कसा काय आणि लेट चाललं आहे थोडा, या टायमात जातं आहे संध्याकाळी, कसा काय बरं वाटतं आपल्याला ना, ऊन नाही लागेल काय नाही काय. चला जाऊया. चला गाईज, जाऊयात आपण अड्ड्यामध्ये आणि पोहोचलो भाई. तुलाही मोठा शॉर्टकट मारून आणले, शॉर्टकट रस्ता आहे बोलतो, अख्खी चार गावं तिकडून फिरून आणले. चला पोहोचलो आता आणि फुल क्राऊडला आहे, अख्खा भरले अड्डा, अख्खा भरलं आहे. चाललंय दिवसा आले सर्दीना. तू आधी कधी आलो? मागच्या वर्षी एवढा आहे, मागच्या वर्षी आलता सर्दीना. मी पण आता 20 दिवस आलत ना सर्दीना. बघूया आजचा ब्लॉग बनवूया मस्त काय. आणि पार्किंग पार्किंग सगळा भरलं आहे गोल होशील. राजा आलं झेंडा बघू दे म्हणा, झेंडा बघू दे आवाला मोकला. राजा भावाची शरद सुटलेली कटोकट, पण काय आला हाऊस काय ना, ना लागली गाडी आपली पहिली गाडी कटोकट. चला चले इथून जाऊया, असं ना साईडशी जाऊ ना. तर मित्रांनो, बघू शकता आपल्या दादांची पहिला आता जस्ट गुलाल घेतलेला आहे. तर मित्रा कसं वाटतं तुला आज गुलाल घेतला पहिल्याने आपल्या? खूप आनंद झाला, खूप आनंद झाला काय. आणि बैलांची नावं सांग ना तुला. मोहपाड्याचा गजा. नक्की तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन, अशा पुढे सुद्धा गुलाल घेत राहा. दादा कसं वाटतंय शहर जिंकली आपली? खूप आनंद होतो. आणि उसाटण्याची अड्ड्या होतं काय बोलाल तुम्ही? आता एवढी आज पब्लिक आली, एवढं उसाटणा अड्डा बोललं तर फेमस अड्डा, फेमस अड्डा काय पूर्ण रायगड आहे ना, पूर्ण जमतो नक्की. प्रेम बैलांवरती आमची आता मिरवणूक काढू आम्ही यांची बैलांची, एवढी पोर पूर फॅन आहेत ना आपण, मिरवणूक होणार नक्कीच नक्कीच. बैल आपण आताच उतरवला आणि पहिली शरद बैलाची ना, पहिली पहिला गुलाल घेतलेला आहे काय. अपोजिट गाडी पण आपली टॉपची होती नक्की, साठे मानवलीचा पिंट्या होता. पण आपली शरद मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण शरद दोस्ती शरद झाली. पण आज बैल पहिल्यांदाच आठ्यात आणला ना, पहिलाच गुलाल घेतला, पहिलाच गुलाल. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो आणि असं असंच पुढे सुद्धा तुम्ही गुलाल घेत राहा. चला मित्रांनो, इकडे सुद्धा आपली एक जोडी जिंकलेली आहे आणि त्यांचा जल्लोष चालू आहे इकडे या साईडला. बघू शकता आपला मित्र आहे आणि इकडं बैला गुलालाने रंगतलेली आहेत. काका आहेत आपल्यासोबत आणि दादा सुद्धा आहेत. तर दादा काय बोला आज आपली शरद जिंकलेली बैलांनी? खूप आनंद आहे. आणि बैलांची नावं सांगा आपल्याला. निल्या, मैब्या आणि निल्या. निल्या प्रत्येक अड्ड्यापासून वेगळा असतो थोडाफार असं वाटतं. उसाटण अड्डा म्हटलं तर मजाच वेगळी असते. नक्कीच नक्कीच. आणि तुम्हाला नक्कीच तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन करतो शरद जिंकल्याबद्दल. आपली गेल्या वर्ष कार गेल्या कार नक्कीच. मित्रांनो बघू शकता काका आपल्यासोबत कधी जमते का, जेव्हा मी पहिला शूट केला होता, पहिली व्हिडिओ त्यांनी शूट केली होती शरदींची, तेव्हा सोबत होते काका काय. अशा प्रकारे जल्लोष असतो मित्रांना शरदींचा. नक्कीच कधी टाइम असला तर नक्कीच टाइम काढून एक दिवस या शरदींना आणि शरदींचा आनंद काय. काका आहेत आणि त्यांची बैल सुद्धा आहेत. बघू शकता तुम्ही आठ्यामध्ये असतो ना बैलांच्या दिसलं पण मीच येत नाही का. मी आले बऱ्याच दिवसापासून, आले आज 15 दिवसानंतर. पण आपली बैल नक्कीच वारंवार गुलाबामध्ये असतात. मी बघतो फोटो वगैरे स्टेटस वगैरे. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आणि इकडे काका आहे आपले. तर काका काय बोला तुम्ही, आपला आज गुलाब घेतलेला आहे बैलाने आणि बैलाचं नाव काय आपलं? गाणे. गाणे आणि हा
भांडा तर कुठला तुम्ही पाला पाल्यावर ना काय आणि आतापर्यंत किती जरी गुलाल घेतले असते चालू झाल्यापासून सात गुलाल या सीझनला आणि गटाला वगैरे नेलं घ्यायला गटाला नाही आपलं बिंजोडचा वाशा काय आणि बघू शकता मित्रांनो ट्रॉफी आपली शरीरींचे छोटं नाव काय तुझा आणि नक्कीच काका तुम्हाला बेस्ट ऑफ करतो नक्की पुढच्या जेवढ्या शर्दी होतील नक्कीच गुलाल तुम्ही घेत राहा असे आणि हे काका आपले एकदम मालक काय चला तुम्हाला भेटून सुद्धा चांगलं वाटलं मला ही बैल आहेत आणि त्या अजून आहेत का दुसरी छोटी अशी बैल वगैरे घरी वगैरे किती आहेत एकूण तुमच्या जोड्या दोन आहेत का भांडे का याचा फिटनेस बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असा फिटनेस आहे कारण की बैलांची एवढी काळजी घेतली जातो आता शर्दी क्षेत्रामध्ये जोपर्यंत शर्दी चालू झाल्यात तिथनं भरपूर काळजी घेतली जाते आणि फिटनेस वगैरे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आणि हाईट वगैरे बघा बैलाची अतिशय सुंदर अशी आहे आणि आज यांची ही जोडी होती गुलाल घेतलेला तर चला जाऊया आपण आता पुढे जाऊ आणि तुम्हाला जेवढी आड्यामध्ये बैल असतील सुंदर सर्व दाखवतो छोटी मोठी सर्व पाहायला भेटतील तर इकडे चारही बाजूला तुम्ही बैल बघू शकता असा आड्डा भरलेला आहे या मित्रांना या साईडला सुद्धा आपल्या दादांची बैल आहेत अतिशय सुंदर अशी आणि बघू शकता असं वाटतं आहे की सकाळी आले असतील हा कधी आल्या सकाळी आले का नक्कीच विश्रांती करता इकडे टेम्पोच्या सावलीमध्ये असे आणि इकडे या साईडला आपली चांगल्या प्रकारे अशी बैल इकडे बांधलेली आहेत कारण की बैलांची सुद्धा चांगल्या प्रकारे सोय केली जातं आणि गुलाल घेतलेला आहे नक्कीच आज कितवा गुलाल असेल तरी बैलांचा आपल्या तिसरा गुलाल आणि ही जोडी बैलांचे नाव काय होता लक्ष राजा हा लक्ष आणि हा राजा आणि आपली गटाला वगैरे नेता का तुम्ही असे गटाला वगैरे पळलेत का सयाजी नानाबापर्यंत लक्ष होईल लक्षी हा आणि आज गुलाल घेतला आहे तर नक्की तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो काय बोलाल आता पुन्हा एकदा एवढा क्रेज आलेला आहे क्रिकेटला बैल गटा शर्यत नाही ऐकणार काय कारण की पब्लिक बघून तुम्ही सांगू शकताय काय सगळ्यांचा शौक बैलगाडा शर्यत नक्कीच नाद एकच मित्रांनो बैलगाडा शर्यत बघू शकता छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत हा शौक आहे काय चला आणि कुठं कुठं आहात तुम्ही नेवाली पनवेल नेवालीवरनं मला सांगितलं की छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत हा नाद असतो बैलगाडा क्षेत्राचा तर हे आपले मित्र आहे छोटे छोटे तर मित्रांनो नाव का तुमचे देवा शांती स्वयं आणि बैला बैलाचं नाव आपल्या राजा तुम्ही कितवीला शाळेत कितवीपर्यंत शिकला हा सहावीला आणि तू शाळेत गेलता का आज रविवार आहे तू शाळेत जाते ना दररोज की शर्यत असल्यावर सुट्टी मारता सुट्टी का मित्रांनो नाद शर्यतींचा पण शाळेत पण जाऊ जा काय आणि चांगला अभ्यास करा काय शर्यतींना पण शर्यतींचा आनंद आहे आनंद लुटा नक्कीच आणि शर्यतींमध्ये माहिती आहे ना धाग्यावरती आपल्याला लांब राहायचं लांबून मजा घ्यायची काय जवळ जास्त काय जायचं नाही सेफ्टी राहायची आपल्याला आणि नक्की आज तुमचा बैल जिंकला तुम्हाला शुभेच्छा देतो खूप साऱ्या असेच गुलाल घेत राहा अतिशय सुंदर अशी बैल आपल्या आड्ड्यामध्ये पाहायला भेटतायत आणि हा क्रेज वाढत चालला शर्यतींचा तर नवीन नवीन खरेदी होत राहतात आणि आता मोठा बैल असला की छोटा बैल एक आपण घेतो असं म्हणजे नवीन खरेदी होत असते तर या दादांचा हा बैल आहे सुंदर असा आणि गुलाल घेतला असं वाटतं काय शर्यत आली का नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक बैलाचं नाव काय नखऱ्या आणि कधी खरेदी केली याची तरी एक वर्ष झाले दोन वर्ष झाले मागच्या वर्षी पण खेळत होता का मागच्या सीझनला किती घेतले असे गुलाल वगैरे लगातार चार गुलाल आहेत त्याचे या सीझनला मागच्या म्हणजे या वर्षी पवायला घेतलेला लगातार चार गुलाल आहेत ओके आणि याच्यासोबत कोणता बैल होता मग होता एक मामाचा होता त्याही नेला आहे शर्तीनं परत ठीक आहे आणि तुम्हाला पुढच्या शर्तींसाठी नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो आणि आता हा आदत असेल ना नक्कीच आता किती महिन्याचा वगैरे तरी पण तो आमच्या दादाला माहिती मला पण जास्त माहिती दुसऱ्यांदा आले इथं असं आहे का ठीक आहे सर बेस्ट ऑफ लक करतो तुला नक्कीच अशी गुलाल घेत राहा आणि मित्रांनो बघू शकता मूर्ती लांब पण कीर्ती महान असा बैल आहे अतिशय सुंदर असा आहे फिटनेस वगैरे चला आणि कुठं आहात दादा तुम्ही घेसर मित्रांनो बघू शकता इकडे आपल्या दादांची जोडी आणि आता जस्ट गुलाल घेतलेला आहे त्यांचा जल्लोष चालू या इडला काय बोला असा आनंद कसा काय तुम्ही व्यक्त करा जास्त आनंद आहे आणि बैलांची नाव वगैरे सांगा दादा हा अर्ण्या आणि अंजीर आहे नक्की तुम्हाला बेस्ट ऑफ लक करतो आज शर्यत जिंकली आणि असाच पुढे सुद्धा गुलाल घेत राहा नक्कीच मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर अशी बैल जोडी आहे या साईडला आणि फिटनेस वगैरे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे ग्रुप आहे कुठला तुम्ही सर्व अंजीरच्या मालक ग्रुप महाराष्ट्राचे
बघू शकता या साईडला आपल्या दादांची जोडी आता जस्ट गुलाल घेतलेल्या आणि या साईडला पूर्ण असा ग्रुप आहे हरणे आणि अंजीर. तर दादा काय बोलाल तुम्ही आजचे आपल्या शरद जिंकलेल्या बैलांनी आणि गुलाल घेतलेला? आनंद फुल आनंद आहे, फुल फुल आनंद नक्कीच मित्रांनो. आणि दादा आजचा आपला उसाडणा अड्डा आहे, एवढा भरलेला एवढा क्रेज आहे बैलगाडा क्षेत्रात, आता क्रेज वाढत चाललेला आहे. पहिले क्रिकेटचा होता, आता शर्दींचा आहे. तर त्याबद्दल काय तुम्हाला फरक जाणवतो किंवा काय बोलाल तुम्ही? नक्कीच ह्या आता शर्तींच्या शोकात आहे ना सर, एकदम नवीन नवीन पोरं खूप उतारली आहेत आणि त्यांच्यात इतका म्हणजे त्यांना इतका जल्लोष आहे ना, त्यांना हार तर सहन होतच नाही त्यांना. पण आता त्यांना अध्यक्ष आहेत ना संदीपबाई माली, या अध्यक्ष त्यांना आता भेटल्यात यंग पिढीला, त्यांना सतत म्हणजे सांगत असतात की थोडा म्हणजे थोडा धीर घ्या, याच्यात एवढा होत नाही. शर्तीच्या खेळा जे असतील एकदम मैत्रीपूर्ण खेळा, जल्लोषा करायलाच पाहिजे. आपण गुलालाटी खेळत असतो नेहमी, तो केलाच पाहिजे. पण प्रत्येकाला राग नाही येणार असा. आता आम्हाला आहे बघा, ही संदीपबाई मालींची गाडी अध्यक्ष आहेत ते रायगडचे. आज त्यांना दोन अड्डे झाले गुलाल पडला होता, त्यांनी पडग्याला त्यांची गाडी पण मारली होती. पण आज त्यांनी घेतला म्हणजे गुलाल झाली, धाग्यात गाडी झाली, चांगली झाली. त्या नेहमी सांगत असतात, त्यांच्याबद्दल आम्ही सांगतो की त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा खेळू आपण, प्रेमाने खेळू, आज नाही तर उद्या कधी ना कधी. ते अध्यक्ष आहेत, ते आज नाही उद्या तुम्हाला संधी देणार. नक्कीच नक्कीच. चला धन्यवाद दादा. चला 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 चला.